आज शिवजयंतीच्या निमित्तानं बोलायला आपल्यासोबत आहेत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत. त्यांच्याशी आपण बोलूयात. वसुंधरा सर, आपण बघितलं की तुम्ही मगाशी अनेक मुद्द्यांवर बोललात, पर्यावरणाविषयी बोललात, शेतीविषयक बोललात, तर एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आज छत्रपतींच्या काळातले अनेक किल्ले आपल्याला बघायला मिळतात, त्या किल्ल्यांवरून आपण छत्रपती शिवाजींची आठवण काढतो, पण या किल्ल्यांची आज अवस्था अतिशय वाईट आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो की पडझड होताना दिसते. सगळेच किल्ले, शिवकालीन सगळेच किल्ले हे अत्यंत दुरावस्थेत आहेत. ह्याचं प्रमुख कारण असं आहे की या किल्ल्यांची व्यवस्था ज्या खात्याकडे आहे त्या खात्याचा आणि या इथल्या भूमिपुत्रांचा, त्या किल्ल्यांच्या विषयी ज्या काही इथल्या भूमिपुत्रांच्या भावना निगडीत आहेत याचा काही संबंध नाही. कारण सगळे अधिकारी ते सगळे बाहेरचे आहेत, उत्तरेकडचे किंवा दक्षिणेकडचे हे अधिकारी आहेत, आणि ह्यांच्यामुळं या किल्ल्यांचं महत्व त्यांना समजून येत नाही. कारण या किल्ल्यांपेक्षा सुद्धा सुंदर दिसणारे किल्ले उत्तरेकडे आहेत किंवा भारतात सगळीकडे या किल्ल्यांपेक्षा सुंदर दिसणारी मॉन्युमेंट्स आहेत. आणि आपल्या किल्ल्यांकडं, शिवरायांच्या किल्ल्यांकडं सुद्धा हे खातं फक्त मॉन्युमेंट म्हणून बघतं, त्याविषयीच्या पाठीमागचा इतिहास, त्याविषयीचा त्याग बघत नाही, आणि त्याच्यामुळे हे किल्ले दुरावस्थेत आहेत. त्याचबरोबर आपल्या इथं जो काही अवेअरनेस पाहिजे, जो काय योग्य किल्ला कसा ऐतिहासिक वास्तू जतन कशी करावी याच्याविषयीचं जे काय योग्य प्रशिक्षण पाहिजे किंवा जी जाणीव पाहिजे ती अजूनपर्यंत आलेली नाही आहे लोकांच्या, त्याच्यामुळे हे किल्ले सगळे दुरावस्थेत आहेत. खरं तर महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं आणि पर्यटनाचं, आज सगळीकडे पर्यटनाचं वारं आलं, खूप अगदी वेगळं आणि अगदी जवळचं नातं आहे. म्हणजे अतिशय समृद्ध अशी परंपरा माणसाला महाराष्ट्राला मिळालेली आहे. जवळपास 300-350 पेक्षा जास्त किल्ले महाराष्ट्रामध्ये आहे. पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा तसं त्याचं महत्व आहे आणि इतिहास आणि संस्कृतीच्या दृष्टीने सुद्धा त्याचं महत्व आहे. पण ही दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या किल्ल्यांची दुरवस्था होते आणि ते जतन करण्यासाठी प्रयत्न झालेच पाहिजेत. नक्कीच. सला महाराष्ट्रामध्ये आपण सरांशी इतरही मुद्द्यांवर बोलणार आहोत. विशेष म्हणजे आजच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा रिलिव्हन्स काय हे आपल्याला सरांकडून जाणून घ्यायचंय. आपण इथे घेऊयात एक ब्रेक. फक्त आयबीएन लोकमत.